विद्यार्थी मित्रों आपण वर्गीकरण हा घटक आणि या घटकातील इंग्रजी अक्षरमाला हा उपघटक या ठिकाणी अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं उदाहरण सोडण्याकरता ज्या ट्रिक्स महत्त्वाच्या असतात त्या आपण या ठिकाणी वन बाय वन या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये प्रथमतः तुम्ही जर पाहिलं तर नेमकं इंग्रजी अक्षरमालाच आपला उपघटक असल्याने पाहिलं तर इंग्रजी अक्षरमाला ही पूर्ण आपली पाठांतर असली पाहिजे। अगदी ए टू झेड म्हणून आपण वाय पर्यंत वापरत असतो, ए टू वाय 25 अक्षर 5-5 ची गट केलेली असतात, आपल्याला माहिती आहे, हे सगळं पूर्वज्ञान आहे। त्यामध्ये आपण ज्यावेळी प्रश्नपत्रिका सोडवायला जातो त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिकेच्या वरच्या बॉर्डरवरती 5-5 च्या गटानं ही तुमची अक्षरमाला लिहिलेली असते आणि त्या ठिकाणी ए बी सी डी ई मग हे 5 एफ जी एच आय जे इकडे पुढे परत 5 असे 5-5 5 गट केलेले असतात। आपल्या सर्वांना माहिती आहे डावीकडून त्याला आपण क्रम देत असतो 1-2-3-4 तो उजव्यापर्यंत आणि परत उजवीकडून सुद्धा क्रम देण्याची पद्धती आहे, पण आपण यामध्ये जो आपल्याला महत्वाचा डावीकडून उजवीकडं ती क्रम आहे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण ए टू वाय पर्यंतची प्रत्येकाची ए ची 1 बी ची 2 सी ची 3 डी ची 4 असं जे त्याचे क्रमांक आहे ते पाठ करणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला उदाहरण सोडण्याकरता दुसरे ट्रिक्स महत्वाचे आहे की त्या अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हाही आपल्याला करावा लागतो। जी अक्षरमाला आहे त्यांचे जे अंक आहेत त्यांचे जे अक्षर आहेत त्यांची जी क्रमांक आहे मग 1-2-3-4 यांच्या बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार असंही आपल्याला करावं लागतं उदाहरणामध्ये आणि मग त्याकरता त्याही वेळ आपल्याला पूर्वज्ञ असल्या पाहिजेत, माहिती असल्या पाहिजेत। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला त्या ज्या अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करत असताना ती कधी कधी मूळ संख्या असणं नसणं नाही का, 3 अंकांची बेरीज त्या जी अक्षर दिली 2-2 किंवा 3-3 गटाने दिली जातात, कधी कधी एकही एकही अक्षर दिली जातात, ज्यावेळेला 2 किंवा 3 गटाने अक्षर दिली जातात त्यावेळेला त्यांच्या क्रमांकांची बेरीज ही मूळ संख्या असते, ती तिन्हींची असते चौथ्याची नसते, तो आपण घटक वेगळा करू शकतो। त्याकरता आपलं सगळ्यात महत्वाचं की साधारणतः 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या या आपण माहिती असल्या पाहिजे। आपल्या मूळ संख्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या संख्येचा कोणत्याही संख्येनं भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या बघूया, 1, 2, 3, 5, 7, 8, 11, 17, 19, 23 साधारणतः 25 पर्यंतची आपल्याला आवश्यकता पडते म्हणून आपण तो पर्यंतच बोलूया। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं की वर्ग संख्या या ठिकाणी 1 ते 10 पर्यंतच्या वर्गसंख्ये 1 चौर्ग 1, 2 चौर्ग, 4 3 चौर्ग, 9 4 चौर्ग, 25 6 चौर्ग, 36 7 चौर्ग, 49 8 चौर्ग, 64 9 चा 81 10 100 हे आपल्याला माहिती आहे। त्यानंतर कधी कधी काय होतं त्या अक्षरमालाची जी अक्षर आहे त्यामध्ये जो गट दिलेला असतो त्याच्यामध्ये कधी कधी अक्षरमालेतील जे स्वर आहे आपल्याला माहिती OYS EIOU हे दिलेले असतात, 3 दिलेले असतील, 1 जोडीमध्ये दिलेले नसतील त्यावेळेस ती वेगळा घटक आपण शोधू शकतो, किंवा 3 दिलेला नसेल 1 OYS दिलेले असतील तरी सुद्धा तो वेगळा घट आपण गट त्या ठिकाणी लिहू शकतो। अशा प्रकारे आपल्याला EIOU ही जी अक्षरमालेची जे स्वर आहे ही पाठांतर असली पाहिजे। या सगळ्या बाबींचा आपण विचार करून या ठिकाणी आपण हा हा जो घटक आहे वर्गीकरण त्याचा जो इंग्रजी अक्षरमाला जो आहे त्यावरचे आपल्याला साधारणतः भारावर जर आपण बुद्धिमत्ता परीक्षेमध्ये बघितला तर साधारणतः 6% आहे, साधारणतः 1 पासून 3 प्रश्नापर्यंत म्हणजे कदाचित 1 प्रश्न किंवा 3 प्रश्नही परीक्षेला विचारले जाऊ शकतात, त्यामुळं एक प्रत्येक प्रश्नाला 2-2 गुण आहेत हेही आपल्याला माहिती आहे। त्यामुळे या ठिकाणी ही सगळी उदाहरणं 1 बाय 1 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सोडणार आहोतच, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही या ज्या 5 ट्रिक्स आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत या सगळ्या
तुम्ही पूर्णपणे ध्यानामध्ये राहू द्या आणि पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा म्हणजे या ठिकाणी आपण पुढचे उदाहरण त्या ठिकाणी सोडून घेणार आहोत.